त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये देखील परतीचा मान्सूनचे पाऊस होतील. ऑक्टोबरच्या 10 तारखेपर्यंत अशा परतीचा मान्सूनचे 4-5 पाऊस तरी सप्टेंबर महिन्यात होतील असा अंदाज आहे. ते प्राथमिक अंदाजामध्ये हे निश्चित लक्षात आलेलं आहे की यावर्षी पाऊस कमी आहे, सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे. म्हणजे भारताची जी सरासरी 887 मिलीमीटर त्याच्या जवळपास 93% पाऊस होणार आहे. परंतु पावसाचं जर वितरण पाहिलं आपण तर आपल्या असं लक्षात येईल की उत्तर भारतामध्ये ज्या भागामध्ये पाऊसमान कमी आहे, आता उदाहरणार्थ हा जो पट्टा आहे कमी पाऊसमानाचा संपूर्ण भारतातला, तो सुरू होतो तो म्हणजे पंजाब हरियाणा तिथून तो खाली मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, त्याचप्रमाणे गुजरातचा पूर्व भाग, महाराष्ट्राचा मधला पट्टा, तसंच आंध्र प्रदेश, कर्नाटकचा काही भाग आणि तामिळनाडूपर्यंतचा भाग, या भागामध्ये कमी पाऊसमान आणि मधला पट्टा आहे हा आणि कमी पाऊसमान आणि पावसाचं दुर्भिक्ष इथं आपल्याला क्रिटिकल पिरियड राहणार आहे. याबरोबरच आपण जर दुसरा विचार केला तर 93% अंदाज नेमका काय सांगतो, मला जे वाटतं ते गेले 10-12 वर्षे 13 वर्षे मी मान्सून मॉडेलच्या निर्मितीनंतरही काही